गुणाकार पाहणार आहोत, ज्या संख्येचा बेस 1000 आहे अशा संख्येचा गुणाकार पाहणार आहोत. म्हणजे तीन अंकी संख्या गुणिले तीन अंकी संख्या अशा पद्धतीने ज्या संख्या 1000 जवळपास आहे, 1000 अगदी जवळ आहे अशा तीन अंकी संख्येचा गुणाकार आपण कमीत कमी वेळात कसं करता येईल या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वांनी इकडे लक्ष द्या, पहिली एक संख्या आहे 996 गुणिले 984. तर काय करायचं, 996 इथे घेऊन घ्यायचे, 996 मध्ये किती मिळवल्यानंतर 1000 होते 4. आता हे 984 लिहून घ्यायचं, 984 984 मध्ये किती मिळवल्यानंतर 1000 होते 16. आता या दोघांचा करायचा गुणाकार, 16 चौसष्ट. आपला बेस आहे 1000 म्हणजे 1 वर 3 0 आहे, इथं आलेल्या दोनच संख्या म्हणून याच्या अगोदर एक संख्या द्यायची, 1 0 द्यायचा, सॉरी. त्याच्यानंतर काय करायचं, या 984 मधून 4 वजा करायचं, 984 मधून 4 केले 980 झाला गुणाकार. या पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळात गुणाकार करता येऊ शकते. 984 मधून 4 वजा केले तरी 980 येते, किंवा 996 मधून 16 वजा करा तरी 980 येते. परंतु आपण काय करायचं, लहान संख्याच वजा करायची, म्हणजे पटकने आपल्याला गणित सोडवता येऊ शकते. आता दुसरं गणित पाहू. पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे 998 गुणिले 987. आता 998 मध्ये किती मिळवल्यानंतर 1000 होते 2, आणि 987 मध्ये किती मिळवल्यानंतर 1000 होता 13. शाबास. आता या दोन संख्येचा करायचा गुणाकार, 13 2 26. बेस आहे 1000 म्हणजे 1 वर 3 0 आलेल्या दोन अंक म्हणून याच्या अगोदर 0 घ्यायचं. आता 987 मधून 2 वजा करायचे, 985 आणि 998 मधून 13 वजा केले तरी 985 येते. तुम्ही करून पहा. तर हे झाला याचा गुणाकार, 985026. अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळात गुणाकार करता येऊ शकते. परंतु एकच अट आहे, या दोन्ही संख्या 1000 जवळ असली पाहिजे. धन्यवाद.